नागपुर के खरबी चौक स्थित सेप्ट्रा इन्फोटेक नामक संस्था में विद्यार्थियों के साथ धोखाधड़ी का मामला सामने आया है। विद्यार्थियों ने संस्था के खिलाफ जमकर आंदोलन किया है। नागपुर के खरबी चौक में नंदनवन पुलिस स्टेशन में आने वाले सेप्ट्रा इन्फोटेक नामक संस्थान में पढ़ने वाले छात्रों के साथ संस्थान द्वारा धोखाधड़ी करने का मामला सामने आया है। संचालिका सरिता साकुरे ने 100% जॉब गारंटी और 0% कोडिंग है ऐसा बोल के पैसे लिए गए हैं, पर जब छात्र इंटरव्यू देने गए तो उनको पता चला कि सेप्ट्रा इन्फोटेक ब्लैक लिस्टेड है और उनको कंपनी द्वारा रिजेक्ट किया जा रहा है। जब स्टूडेंट्स ने ये बात सरिता साकुरे संचालिका को बताई तो सरिता साकुरे और चंदन साकुरे ने स्टूडेंट्स को डराते हुए बोला कि कोई भी मेरे खिलाफ बोलेगा तो मैं उनका करियर खराब कर दूंगा। ये बात सुनकर कुछ स्टूडेंट्स डर गए हैं और कुछ मानसिक रूप से भयभीत हो गए हैं। जब स्टूडेंट्स को ये बात पता चली तो सारे स्टूडेंट्स इंस्टीट्यूट में पैसे वापस लेने गए तो उसने उनको डराने के लिए बाउंसर रखे थे और उनको पैसे मिलेंगे ऐसा बोला गया। सारे घटना की जानकारी देते हुए पुलिस थाने में शिकायत दर्ज की है। इससे पहले भी कई छात्रों ने इस इंस्टीट्यूट के खिलाफ नंदनवन पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की है, पर अब तक कोई भी छात्रों को राहत नहीं मिली। नमस्कार, मी पीयूष मोहिनवार। माझ्याकडे 2 दिवस आधी काही सेप्ट्रा इन्फोटेकचे काही विद्यार्थी आले होते। त्यांनी मला एक विषय सांगितला की इथे जे गडबड होता त्याबद्दल, तर मी त्यांचा इश्यू ऐकून घेतला की त्यांचे काही गोष्टी होत्या की आम्हाला विदाऊट कोडिंग 10% कोडिंग आहे आणि कोडिंग आपला सेल्फोर्समध्ये कोडिंग यूज होत नाही, तुम्ही टेन्शन नको घ्या। काही मुलांनी जॉब सोडला यांच्यामुळे, काही मुलं जे आहे आउट ऑफ नागपूरवरून आले आहे, काही ज्या मुलांची परिस्थिती नसताना ते नागपूरमध्ये शिकायला आले त्यांना यांनी 100% प्लेसमेंटची जॉब गॅरंटी दिली आहे। आणि जे मुलं बिचारे जॉब करतात त्यांनाही सांगितलं तुम्ही तुमचे जॉब सोडा, मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला 5 ते 7 लाखाचा जॉब लागेल आणि तो जुना जॉब आहे तुम्ही सोडून टाका। आणि आता जेव्हा कोर्स कम्प्लीट होत आला तर त्यांनी म्हटलं की मला कंपनी मिळत नाही आहे, 5-6-7 हजाराची जिथे पण जॉब मिळत आहे तुम्ही तिथे कंटिन्यू करा। आता मी यांच्यावर न विश्वास ठेवता मी म्हटलं की दुसरी बाजू पण जाणून घेऊ, तर मी स्वतः सरिता साकोरे मॅमला कॉल करायचा प्रयत्न केला। माझ्याकडे त्याचे कॉल रेकॉर्डिंग आणि आहे, पण त्या बोलायला तयार नाही। एक फोनवर त्यांचा पर्सनल नंबरवर जो आहे ज्या मुलांनी मला दिला त्या असिस्टंट उचलतात, दुसऱ्या नंबरवर कोणी एक व्यक्ती XYZ व्यक्ती उचलत आहे। तर मी विचार केला की यांच्या इथे सेंटरवर येऊन बघावं की मॅम आम्हाला भेटतात की नाही, तर आम्ही इथे आलो। तर दाखवा मित्र, इथे मी इथे आलो, एक आमचे हे बाउन्सर दादा त्यांनी लावून ठेवले आहे मुलांसाठी, दुसरा एक जो दादा आहे तो आतमध्ये उभा आहे, गेट बंद आहे। त्या विद्यार्थ्यांसोबत भेटायला सुद्धा तयार नाही आहे। जर तुम्ही एखादी इन्स्टिट्यूट चालवता, जर तुम्ही फ्रॉड नाही आहे, तर मग का म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना भेटायला तयार नाही आहे? तुम्ही जर सरिता मॅम, मी तुम्हाला एवढी रिक्वेस्ट करतो, जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही समोर या, विद्यार्थ्यांसोबत बोला, विद्यार्थ्यांचे इश्यू ऐकून घ्या आणि ह्या गोष्टी जितक्या चांगल्याने सॉल्व करता येईल आम्ही पण तयार आहे बोलून सॉल्व करायला। तुम्ही पण या आणि बोलून सॉल्व करा। जर तुम्ही विद्यार्थ्यांना भेटत नाही आहे आणि तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येही बाउन्सर लावून त्यांना अडवत आहे, तर जे त्यांचे 40,000 रुपये तुमच्याकडे आलेले आहेत तर त्याच्यावरनी आम्ही एक लीगल कंप्लेंट पण टाकतो आहे। आणि जी तुमच्या हजबंडनी मला काही विद्यार्थी बिचारे भिले आहेत, त्यांनी मला सांगितलं, तुमच्या हजबंडनी म्हटलं आहे की जर तुम्ही इन्स्टिट्यूटच्या विरोधात कोणतं पण व्हिडिओ ऑडिओ किंवा काही पण व्हायरल केलं तर मी तुमची करिअर संपवीन। मॅम डोंट वरी, आम्ही स्टुडंट आहे आणि तुम्ही तुमचे हजबंड कोणी पण त्यांचं करिअर संपवून देणार नाही। जर तुम्ही बरोबर आहे तर आमच्या समोर या आणि आमच्या सपोर्ट बोला, आम्हाला सपोर्ट करावं ही सगळ्या स्टुडंटना आम्ही विनंती करतो। तुम्ही मॅडमशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही का? हो, 2 वेळा आम्ही आलो मॅडमशी बोलायला, पण त्या 2 वेळा अवेलेबल नाही आहे म्हणून आम्हाला सांगितलं गेलं। आम्ही इथे येऊन उभं राहिलो पण असिस्टंटही आमच्याशी बोलायला तयार नव्हते। परत त्यांनी आम्हालाही म्हटलं, जसं मला म्हटलं की वर्क फ्रॉम होम राहील तुला, आणि मी सांगितलं होतं, तर आता ती म्हणते वर्क फ्रॉम होम नाही राहणार, रिलोकेट व्हावं लागेल तुला, आणि 5,000-10,000 पण तुम्हाला जॉब मिळत असेल तर तुम्ही करा। इंटर्नशिप लेटर, समजा मुलं स्वतः अप्लाय करून स्वतःच्या भरोशावर जेव्हा प्लेस होत आहे तर तेव्हा कंपनीवाले त्यांना इंटर्नशिप लेटर मागवतात। तर मॅडमचं म्हणणं एकच असते की तुम्ही मला माझ्या व्हॉट्सॲपवर आपली फोटो आणि माझ्या सेप्ट्राचं नाव टाकून मला ते फोटो पाठवा, तेव्हाच मी तुम्हाला इंटर्नशिप लेटर प्रोव्हाइड कराव। ने हा म्हणजे चुकीचा मुद्दा आहे की स्वतःच्या भरोशावर ते प्लेस होत आहे पण आपलं नाव ते ठेवत आहे की माझ्या भरोशावर ते प्लेस झाले म्हणून।
आता मी रिसेंट बॅच मधलीच आहे फेब्रुवारी, आता जस्ट रिसेंट आम्ही अप्लाय करायला सुरुवात केलेला आहे. आणि जेव्हा मी आता 2-3 दिवसा अगोदर एका कंपनीमध्ये मी अप्लाय केला होता, तिथून मला आज मेल आला. मेल पण तसा आला की मी आधी मेसेज टाकला की खूप दिवसानंतर म्हणजे तुम्ही कार हे नाही घेतली ॲक्शन, तर त्यांचा मेल आला की नागपूरमधल्या आम्ही म्हणजे 0-1 एक्सपिरियन्स असलेल्या कोणत्याही मुलांना किंवा मुलींना आता हायर करणार नाही. मी मॅनेज करून घेतलं, बट जे स्टुडंट नॉन आय टी बॅकग्राऊंड जे आहे त्यांना खूप प्रॉब्लेम फेस करावं लागत आहे. जानेवारी बॅचपासून आणि इथे स्टुडंट जे आले आहेत ते सगळे मल्टिपल बॅचमधनं इथे येऊन आज एकत्रित झाले आहे. तर आमचा मुद्दा असा आहे की इन्ही लोकांना सगळ्यांना खोट्या अॅश्युरिटीज देऊन इथे सगळ्या ॲडमिशन्स घेतल्या. जेव्हा आम्हाला हिच्या फ्रॉडनेसबद्दल माहीत पडलं तेव्हा आम्ही हिच्या अगेन्स्टमध्ये केस करायला म्हणजे हिच्याशी बोलायला गेलो, तर इनी आम्हाला वेगवेगळ्या तरीकेने पोरांना आपल्या जाळ्यात हजून त्यांना बाहेर काढून टाकलं. त्यातला एक मी विद्यार्थी आणि हा माझा मित्र, आम्ही दोघांनी तिच्याकडनं फीज रिफंड घेतले. पण ते फीज रिफंड घेतल्यानंतरही तिने आम्हाला पूर्ण फीज रिफंड न देता त्यातली थोडी अमाऊंट रिफंड देऊन बाजूला केलं. ते झाल्यानंतर ते जे मुलं आमच्या नावावरती त्यांना रिफंड मागायला जात होते त्यांना ती अशी थ्रेट करत होती की मी त्या मुलांच्या अगेन्स्टमध्ये कारवाई करेन, लीगल ॲक्शन घेणार आणि त्याचा आय टी करिअर खराब करेन. या भीतीवरती ते पोरांच्या मॉबला आपल्यापासून डायव्हर्ट करत होते. कंप्लेंटसुद्धा समोर वाढलेली नाही आहे. आज एक हप्ता झाला, या हप्ता होऊन सुद्धा कुठल्याही पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झालेली नाही. आम्ही डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस तिथपर्यंत जाऊन आलो, त्यांनी आम्हाला हमी दिली होती की 7 दिवसामध्ये तुमच्या या प्रॉब्लेमचं निवारण होऊन जाईल. आजपर्यंत 7 दिवस होऊन सुद्धा कुठल्याही गोष्टीला इनिशिएटिव्ह घेतल्या गेलेला नाही आहे. त्यामुळे आज पोलीस प्रशासन सुद्धा आमच्या सोबत उभं नाही आहे. या गोष्टी ही गोष्ट बोलताना पण मला खंत वाटते. खरबी चौक से संजय मिरे, BCN न्यूज, नागपूर.